चिरंजीवी भव। राजे हा पेच तुम्ही उत्तम रीत्या सोडवलात, कान्होजीरावांचा मान राखलात, फितुरांना सजा देण्याचं योग्य समर्थन केलं। एक वेळ सिद्धीच्या कडक वेढ्यातून सुटका होईल, परंतु नात्यांच्या नाजूक गुंत्यातून सुटका होणं महाकठीण। परंतु हा पेच प्रसंग तुम्ही हुशारीनं आणि संयमानं हाताळलात। आऊसाहेब, तुमच्याकडे पाहून जे शिकलो ते आणि तसंच केलं आम्ही। तुमच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नव्हतं। कठीण परिस्थितीत डोकं शांत ठेवून सावधगिरी बाळगून ज्या संयमानं मार्ग काढता ते तुमचं कौशल्य आहे राजे। भावभावनांच्या गोंधळात निर्णयाचा सुवर्णमध्य गाठायचा आणि तो गाठावा तर राजेंनीच। आम्ही नेहमी म्हणतो, राजेंचा निर्णय हा त्या त्या परिस्थितीतला सुवर्णमध्य असणार। भावनेच्या आहारी न जाता देश धर्म आणि रयत यांच्या भल्याचे निर्णय तुम्ही अत्यंत समजूतदारीने घेता आणि ते काळाच्या कसोटीत योग्य ठरतात। आऊसाहेब, आम्ही असू नसू मात्र राजे सर्वजने हितार्थ असे निर्णय कायम घेत राहा, हीच तुमची मातृवंदना असेल। आऊसाहेब, तुम्ही कुठेही जाणार नाही आहात, तुम्ही सदैव आमच्या सोबत असणार आहात। राज, चाकणची भिंत पडली, राज शाहिस्तखानानं जमिनी खालनं गुप्तपणे एक भुयारी मार्ग काढला आणि किल्ल्याच्या खालून त्याने सुरंग फोडला, मग मजबूत असलेली भिंत बी कोसळली। फार काय नाही पण एक भलं मोठं भगदाड पडलंय राज, पण आपल्या बहादर मावल्यांनी रातभर किल्ला लढवला, खानाच्या या कमी माणसाला पाऊल ठेवू दिलं नाही, पण खानाच्या चिवट मार्यापुढं फिरंगोजींचा नाईलाज झाला आणि त्यांना माघार घ्यावी लागली राज। आता आपले समदे मावळे बाल्या किल्ला लढवत्यात, फिरंगोजी बाबा आता व काय करायचं? काय करायचं? लढायचं। खानानं चांगला डाव साधला, भुयार दारू ठासून भीत पाडली। गड्यानो, तुम्ही त्या ढीगभर फौजासाठी रातभर झुंजलात, शाबास गड्यानो। बाबा तुम्ही माघारी या म्हटलं म्हणून, नाहीतर? अरे तसं नाही रे, तुम्ही रातभर झुंजलात दमला असाल म्हणून म्हणलं माघार घ्या, बाले किल्ल्यात घुसा। तुम्हाला राजांची शिकवण माहिती आहे का? माघार घ्या, विश्रांती घ्या आणि मग तुटून पडा आणि त्या गनिमांना कापून काढा। वय वय, ते बी बरोबरच आहे। मग आता ताज तवा नवा, त्या खानाला वाटलं असेल आता आपला किल्ला ताब्यात आला। अरे भीत पाडून एक किल्ला घ्यायसाठी त्याला 55 दिस लागले, आता या बाले किल्ल्यासाठी 110 दिवस चुंचावं लागेल। राजे, पूर्ण 55 दिवस फिरंगोजींनी किल्ला लढवला आणि खानाच्या फौजेला थोपवून ठेवला, पण शेवटी किल्ला पडला। राजे पडला कुठे मोरोपंत? अहो, फिरंगोजी नरसाळा म्हणजे लढाऊ बाण्याचं मूर्तिमंत प्रतीक, अजून 4 मास ते फक्त बाले किल्ला सुद्धा लढवू शकतात। हुजूर, आपली फौज किल्ल्याच्या आतमध्ये शिरली आहे। फिरंगोजी हात आया? नाही हुजूर,
पण लवकरच येईल. फिरंगोजी आणि त्याची माणसं बाले किल्ल्यावर जाऊन बसली आहेत, पण आता बाकीचा संपूर्ण किल्ला आपल्या ताब्यात आलाय. बहुत खूब, बहुत दिनों बाद एक अच्छी खबर सुनने को मिली है. सुकून मिला है. क्या फतेह पाई है 55 दिनों के बाद. वाह, संग्राम दुर्गासाठी 55 दिवस, म्हणाव राजगड घ्यायला 55 वर्ष लागतील तुला. आणि तवर खान जिता तरी राहील का? खानच कशाला, त्यो आलमगीर भी जाईल तवर थडग्यात. काय बागम, आलमगीर बादशाह आपसे बहुत खुश होंगे, फक्र करेंगे आप पर. मुगल सल्तनत आज का सुनहरा दिन केवल आपकी वजह से देख पा रहा है. आज तो इस जीत में जश्न होना चाहिए. क्यों? लेकिन हमारे गाजी खान शमसुद्दीन खान की जितनी तारीफ की जाए उतनी कम है. जिस बहादुरी के साथ उन्होंने उस काफर फिरंगोजी को सबक सिखाया, जिस तेजी से वो किले के अंदर दाखिल हुए और किला फतेह किया, वाकई में काबिले तारीफ है. जो फिरंगोजी हमें दो कदम आगे बढ़ने नहीं दे रहा था, उसे अपने शमशेर की धार से अंदर ही दबोच लिया और उसे मजबूर होकर बाले किले के अंदर छुपना पड़ा. हम शमसुद्दीन खान और गाजी खान के बहादुरी के किस्से आलमगीर को जरूर सुनाएंगे. कारतलब खान, उस काफर फिरंगोजी को गिरफ्तार करके हमारे सामने पेश करो. जिंदा काफर से हमें 55 दिनों का हिसाब लेना है. बहिर जी, काही ही करून फिरंगोजींना निरोप द्या. जर अटीतटीची वेळ आली तर किल्ला सोडा. राजे, किल्ला सोडायचा? चाकणचा संग्रामदुर्ग गेला तरी परत मिळवता येईल, पण आतली आपली माणसं आणि फिरंगोजी नरसाळा यांना जपायलाच हवं. कारण केलेला गड परत मिळवता येतो, पण गेलेली माणसं नाही मिळवता येत पुन्हा. आणि एक गड दिला म्हणून स्वाभिमानाला ठेच बसत नाही. स्वाभिमान आणि अहंकार यात हाच तर फरक आहे. जर अहंकार जपत बसलो तर माणसं गमावून बसू, पण माणसं जपली तर पुढं पुन्हा जिंको आणि स्वाभिमान जपू. त्यामुळं काहीही झालं तरी आपली माणसं गडातून सुखरूप बाहेर पडलीच पाहिजे, कोणताही दगाफटका न होता. उस फिरंगोजी की अब खैर नहीं. नवाब साहब बहुत गुस्से में दिखे. मुझे तो लगता है 55 दिन की वसूली के चक्कर में कहीं उसके 55 टुकड़े ना हो जाए. मोरोपंथ, याला म्हणतात राजा. अव, आपल्या माणसांच्या जीवाची काळजी करणारा असा राजा आजपर्यंत आमच्या हयातीत आम्ही पाहिला नाही. किल्ला सोडा पण माणसं जगवा. अव, कोण करतं एवढं? खरंय, आपले राजे आहेतच तसे, जीवाला जीव लावणारे आणि माणसं जपणारे. म्हणून तर प्रत्येक मावळा राजांच्या एका शब्दावरती जीव ओवाळून टाकतो. तिथं फिरंगोजी किल्ला लढवत होते आणि इथे राजेंचा जीव वरखाली होत होता. त्यांना रसद पुरवण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी त्यांचे सतत प्रयत्न सुरू होते. रात्रंदिवस त्यांच्या डोक्यात तोच विचार. खरं आहे, राजा लहान होत तवापासून त्यांच्या सेवेत आहे. म्या अहो, मित्र म्हणजे जीव की प्राण त्यांचा. एक वेळ सवता उपाशी राहतील, पण अर्धी छतकोर समोरच्याला देतील.
अगदी खरं आहे कान्होजी राजे, आपलं भाग्य की आपण अशा राजांच्या सेवेत होत जिथे आपल्या सेवेची जाण ठेवली जाते. कान्होजी राजे और राजे तुम्हाला किती मानतात. खरं आहे, त्यासनी ओळखायचं असेल तर त्यांच्यासारखंच आभाळ एवढं मोठं काळीस पाहिजे. प्रसंग पडला तर सौता संकटात उडी मारणारा राजा आहे आपला. उरपंत अव आयुष्यात लई पावसाळं पाहिलं म्या, पण त्यांच्यासारखा राजा ना पाहिला ना ऐकला. अव या मावळ मातीची पुण्याई थोर म्हणून या मुलखाला न्यायी पराक्रमी दिलदार राजा लाभलाय. देवाची कृपाच झाली म्हणायची बघा. राय बघन, कोण तू आणि तुला माझं नाव कसं माहीत? मी तेरा नाम ही नहीं, भूत वर्तमान और भविष्य जानता. तू बड़े दिलो दिमाग से और मेहनत से अपना काम पूरा करती है, लेकिन तुझे नहीं किसी और को तेरे काम से नवाजा जाता है. तुझे सवास ही नहीं मिलती, इस बात से तुझे बड़ा दुख होता है. सही कह रहा हो कि गलत? बोल बेटा. बरोबर बोलता है तुम. तुझे पता तेरे जिंदगी में ऐसा क्यों हो रहा है? तुम्हीच सांगा. ये सब तेरी करनी है, तू ही जिम्मेदार है तेरे दुख के लिए. मी? जी. मी कशी काय? तू गलत जगह मेहनत कर रही है. सोच, जिस जमीन में पानी ही नहीं है वहां खोद के क्या मिलेगा? खाली गड्ढा. लेकिन जहां पानी है वहां खोदोगी तो कुआं बन जाएगा. तुम्ही काय बोलताय मला काहीही समजत नाहीये. यही समझाने के लिए रेणुका माता देवी मिली थी तुझे, लेकिन तू उसे पहचान नहीं पाई. देवी मला भेटायला आली होती? नहीं, असं झाल्याचं मला तरी आठवत नाही. इंसान के रूप में भगवान आता है. याद कर, याद कर. जोर लगा दिमाग पर. नहीं, मला खरच आठवत नाही. फिक्र मत कर, उस देवी का बेटा तुझे मिलने आएगा. किसी राह में तुझे मिल जाएगा. मंजे? प्रभु परशुराम? राम राज रहने वाला प्रभु तो वो है, लेकिन इस बार परशु हाथ में नहीं होगा. जैसे वक्त बदल गया वैसे हथियार भी बदल जाएंगे. तुम्ही काय बोलता है मला कळलं नाही. समझ में आएगा. तेरे पीछे वो झोली लटक रही है, उसमें तेरे लिए पैगाम है. वो पैगाम पढ़, खुद समझ जाएगी. जा. नवाब साहेब शाहिस्त खान यांसी, आपण मोगल सल्तनतीचे मानाचे सरदार. आपणा संग्राम दुर्ग आवा आहे याची आम्हास किंचित कल्पनाही नव्हती, कारण त्या समयी आम्ही पन्हाळा किल्ल्यामध्ये सिद्धीच्या वेढ्यात अडकून पडलो होतो. आमचे मोगल सल्तनतीशी शत्रुत्व कधीच नव्हते. आमचा शत्रू विजापूरची आदिलशाही. आम्हास कल्पना असती तर संग्राम दुर्ग आम्ही तुम्हाला स्वतः सुपूर्द केला असता. इतके दिवस आपणास जी नाहक तकलीफ झाली त्यासाठी आम्ही दिलगीर आहोत. आम्ही किल्ला तुम्हा सुपूर्द करण्यास सूचना गडावरील लोकांना दिल्या आहेत,
आपण हा किल्ला ताब्यात घ्यावा. शर्त इतकीच की गडावरील लोकांचे जीवास धोका नसावा, त्या सही सलामत जाऊ द्यावे. आमच्या मावळ्यांना आणि रयतेला त्रास होऊ नये हीच इच्छा. अब सिवा की अक्ल ठिकाने पे आई है. हमारे बहादुरी का अंदाज आ गया है उसे. जाओ ये अक्ल की बात उस किलेदार को बताओ और ये खलीता उस फिरंगोजी तक पहुंचा दो. जी हुजूर, अभी भेज देता हूं. और उससे कहो किले को तुरंत खाली कर दे और हमारे स्वागत की तैयारी करे. हम इस मुहिम की पहली कामयाबी का कदम इस किले पे रखेंगे. माफी असावी हुजूर, पण तुमच्याकडून खूप मोठी चूक होती. क्या कहा आपने? हम समझे नहीं. चूक मतलब गलती? जी हां, गलती. कैसे? थोड़ा शांतपणे विचार केला तर तुमचं तुम्हालाच समजेल. अच्छा, तो आपके तेज दिमाग ने क्या सोचा है ये जरा हम अनपढ़ ना समझ लोगों को समझाइए. इतक्या दिवसाच्या मेहनतीनंतर आपण किल्ल्यात शिरलोय. बाले किल्ला सुद्धा लवकरच पडणार आहे. आपला विजय झाल्या जमाय आता. आणि हुजूर त्याच वेळी आपला शत्रू आपल्याला किल्ला देऊ करतो. आणि कसा? तर त्याच्या शर्तींवर. हुजूर, हे जर आपण मान्य केलं तर आपण लढाई जिंकून सुद्धा हरल्यासारखीच आहे. आणि आपला शत्रू हरून सुद्धा जिंकलाय असंच म्हणावं लागेल. खामोश बदतमीज, अपने से बड़े होशियार लोग से किस तरह पेश आते हैं इसकी तमीज नहीं है तुम्हें? या जंग के हालात आपको हमसे बेहतर पता है? या आपको सचमुच लगता है यहाँ अनपढ़ बेअक्ल लोग इकट्ठे हुए हैं? सिवा ने हमसे हार मान ली है. हम सिवा से नहीं हारे. इसीलिए आपको हम किसी बड़ी मुहिम पे नहीं ले जाते हैं. सबकी जान रहम दिल नवाब शाइस्ता खान साहब ने बख्श दी है. किसी को कुछ भी नहीं होगा. एक एक करके आइए और खान साहब के सामने अपने हथियार डाल दे. उसी के बाद किले के नीचे जाने की इजाजत दी जाएगी. हथियार लेके कोई भी नीचे नहीं जाएगा. हीच किल्लेदारांची बायको. इसके पास भी हथियार? चलाना भी आता है? सांग त्याला. निस्ता हत्यार ठेवत नाही. चालो ते भी. आता आमचं राज म्हणाल म्हणून ठेवून जाते. आणि हेच गडाचे किल्लेदार फिरंगोजी. नवाब साहब,